थोड्या दिवसाखाली बँकेमध्ये झाल्या असेल मला माझ्या काही बांधकामासाठी मला बँकेचं कर्ज हवं होतं. बँकेचे साहेब म्हणाले तुमचं जे काही उत्पन्न आहे ते आम्हाला प्रतिज्ञापत्रावर लिहून द्या. मी म्हणालो बँकेचे स्टेटमेंट आहे तुमच्याकडे, आयटी रिटर्न्स भरलेले आहे, मग वरून प्रतिज्ञापत्र कशासाठी? साहेब म्हणाले 100 रुपयाच्या स्टॅम्पवर तुम्हाला प्रतिज्ञापत्र म्हणजेच ऍफिडेव्हिट लिहून द्यावंच लागेल, हा बँकेचा नियम आहे. अहो म्हणलं माझं उत्पन्न किती जरी असेल मी ऍफिडेव्हिट वर काही चुकीची तक्रार टाकला तरी तुम्ही ग्राह्य धरणार का? त्यांनी म्हणाले प्रतिज्ञापत्र सादर झाले की बँक तुम्हाला नक्कीच कर्ज देईल. एका 100 रुपयाच्या स्टॅम्पवरती मी प्रतिज्ञापत्र बँकेला सादर केलं, मॅनेजरला भेटलो आणि प्रतिज्ञापत्र देऊन म्हणालो आता माझं कर्जाचं काम होईल का? मॅनेजर साहेब म्हणाले तुमचं कर्ज सँक्शन झालं, प्रतिज्ञापत्र आले की सर्व काही आलं. 100 रुपयाच्या कागदावर स्टॅम्पवर जे काय आपण लिहून देतो ऍफिडेव्हिट करतो त्याला ग्राह्य धरलं जातं, सत्य समजलं जातं, भले मग ते खोटं असो. मी साहेबांना म्हणालो साहेब आपल्या मानवजातीसाठी परमेश्वरानं एक प्रतिज्ञापत्र करून ठेवलं आहे, तुम्ही कधी वाचलं आहे का? साहेब माझ्याकडे आश्चर्याने पाहू लागले. मी त्यांना म्हणालो कधी भगवद्गीता उघडली आहे वाचली आहे? नाही म्हणाले. मी म्हणालो भगवद्गीतेमध्ये अर्जुन श्रीकृष्णाला 9व्या अध्यायामध्ये विचारतो देवा तुझं सान्निध्य आम्हाला कधी प्राप्त होतं? तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात क्षिप्रम भवती धर्मात्मा श्वसंती नीन गच्छंती कौंतेय प्रती जानी ही न मे भक्ता हा प्रणश्यती. अर्जुना प्रति जानी म्हणजेच मी प्रतिज्ञापत्रावर सांगतो, सत्य वचन सांगतो की जो भक्त माझी आठवण काढेल त्याला मी तात्काळ प्राप्त होणार आहे. जो भक्त जो मानव आपलं दिलेलं कार्य आपलं कर्म नियमानुसार करेल त्याला माझं दर्शन आणि माझं सान्निध्य तत्काळ प्राप्त होईल. कौंतेय प्रतिज्ञानेही मी सत्य प्रतिज्ञेवर सांगतो. अरे मानव जातीसाठी देवाने केलेलं प्रतिज्ञापत्र आपण वाचत नाही आणि अशी खोटी प्रतिज्ञापत्र घेऊन त्यावर विश्वास ठेवतो.